आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित वृक्षदिंडी उत्साहात, 1 जुलै पासून वृक्षारोपण सुरू. शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत सहभागी होण्यासाठी कोरोची ग्रामपंचायतीमार्फत वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाचा 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम सन 2018 मध्येही संपूर्ण महाराष्ट्रभर 1 जुलै पासून राबवण्यात येत आहे. त्यानिमित्ताने कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. प्रथम ग्रामपंचायतीसमोर सरपंच सौ रेखा पाटील, उपसरपंच वर्षा पाटील, ग्रामविकास अधिकारी राजू जाधव, कृषी सहाय्यक संजय सुतार, पोलीस पाटील सावकार हेगडे, जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, चंद्रकांत चौगुले, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, स्वाती पाटील, संगीता शेट्टी, लता माळी, अभिनंदन पाटील यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. त्यानंतर वृक्षदिंडीस सुरुवात झाली. ही दिंडी ग्रामपंचायत ते जैन वस्ती मार्गे मेन रोडवरून कुमार कन्या विद्या मंदिर येथे आल्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कुमार विद्या मंदिर शाळेचे सिंधुताई थोरात, अनुजा वाघमारे, मानेर मॅडम, कुमार मॅडम, वाडकर मॅडम, कोपार्डे मॅडम, केंगार सर, भोई मॅडम, तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाच्या कुच्चीकर मॅडम, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, तसेच कुमार विद्या मंदिरचे ढेरे सर, पाटील मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.